आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत. पूर्णतः पडलेल्या घरांना शासन निर्णयानुसार 100% अनुदान द्या. चिंचवाडकरांच्या उपोषण स्थळी पालकमंत्र्यांनी दिली भेट. चौकशी करून न्याय देऊ, दिलं आश्वासन. पूर्णतः पडलेल्या घरांना शासन निर्णयानुसार 100% अनुदान मिळावं या मागणीसाठी चिंचवाड येथील ग्रामस्थांनी शनिवारपासून शिरो तहसील कार्यालयावर आमरण उपोषण सुरू केलं आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात अनेक दगड, माती, वीट बांधकामाच्या घराची दयनीय अवस्था झाली आहे. काही घरे पडली आहेत तर काही पडत आहेत तर काही पडण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व घरांचा पंचनामा शासनाच्या अधिकृत बांधकाम अभियंत्याने केला असता तो पंचनामा खोटा ठरला जात आहे. शासनाच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास नसेल तर पंचनामे स्वतः तहसीलदारांनी का केले नाहीत? पडलेल्या घरांना पूर्णतः यादीत समावेश करून ताबडतोब अनुदान बँक खात्यावर जमा करावं अशी मागणी करत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या 1 दिवस अगोदर चिंचवाड ग्रामस्थांनी शिरो तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात उपोषण सुरू केल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. याच दरम्यान पालकमंत्री पाटील यांचा तालुका दौरा असल्यानं काहीही करून उपोषण स्थगित करण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाकडून दुपारपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. शिरो तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपोषण स्थळी भेट घेतली असता ग्रामस्थांच्या मागणीचं निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आलं. यावेळी मंत्री सतेज पाटील यांनी प्रांत अधिकारी विकास खरात यांना प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या जातील असं आश्वासन दिलं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.